मित्रांनो नमस्कार, मी विवेक शब्दांकुर या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतोय. तर मित्रांनो, आज या व्हिडिओमधून अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती मी तुम्हाला देणार आहे. ती म्हणजे सर्वात महत्त्वाची माहिती, तुमचा जो रिझल्ट विथहेल्ड दाखवत आहे तर तो का दाखवत आहे आणि विथहेल्ड दाखवत असल्यास काय करावं या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपली महाविद्यालयं कधी सुरू होणार आहेत या प्रश्नाबाबत सुद्धा आज आपण चर्चा करणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे की फायनल इयर झालेल्या विद्यार्थ्यांसाठी, तो म्हणजे यावर्षी ज्यांना आपल्या अमरावती विद्यापीठामध्ये MA, MCOM, MSc किंवा MBAला प्रवेश घेण्याची इच्छा असेल तर अशा विद्यार्थ्यांनी प्रवेश कसा घ्यावा, तसेच ऑनलाईन जो फॉर्म अवेलेबल करून दिलेला आहे तो कसा भरावा, या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन आज या व्हिडिओमधून मी करणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण ऐका, लगेच व्हिडिओला सुरुवात करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे बहुतांश निकाल जाहीर झालेले आहेत, मात्र अनेक विद्यार्थ्यांना, त्यातही प्रोबेबली BSc आणि BA विद्यार्थ्यांना विथहेल्डचे प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात येत आहेत. तर विथहेल्ड हा निकाल येण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे कारणीभूत आहे ते आपले महाविद्यालय, कारण अनेक विद्यार्थ्यांनी विद्यालयामध्ये प्रवेश पत्रिका म्हणजेच तुमच्या मार्कशीट जमा करून सुद्धा अनेक विद्यालयांनी त्या विद्यापीठामध्ये सबमिटच केलेलं नाही, त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचा निकाल विथहेल्ड दाखवत आहे. त्याचप्रकारे काही विद्यार्थ्यांचे इंटरनल मार्क किंवा प्रॅक्टिकलचे मार्क सुद्धा विद्यापीठामध्ये पाठवण्यात आलेले नाहीत, म्हणून सुद्धा या विद्यार्थ्यांचे निकाल लांबण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना अत्यंत महत्त्वाचं इथे मी एकच सांगू इच्छितो की ज्यांचा निकाल विथहेल्डमध्ये आलेला असेल त्यांनी लवकरात लवकर आपल्या महाविद्यालयामध्ये संपर्क साधून जुन्या मार्कशीटच्या झेरॉक्स जमा करायच्या आहे, किंवा होत असेल शक्य तर डायरेक्ट विद्यापीठामध्येच आपल्या या जुन्या मार्कशीटच्या झेरॉक्स जमा करायच्या आहे. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाविद्यालय कधी सुरू होणार, कारण आपल्या महाराष्ट्र शासनाने आता 9वी ते 12वीची शाळा सुरू केलेली आहे, म्हणून आता महाविद्यालय कधी सुरू होणार अशी उत्सुकता सर्वच विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये तसेच प्राध्यापकांमध्ये लागलेली आहे. मात्र सध्या तरी महाविद्यालय सुरू होण्याची कोणतीही लक्षणं दिसत नाही, त्यामुळे शक्यतोवर येत्या शैक्षणिक वर्ष नवीन म्हणजेच 1 जानेवारीपासूनच सुरू होईल असं कुलगुरू महोदयांनी जाहीर केलेलं आहे. त्यामुळे सध्या तरी महाविद्यालय सुरू होणार नाहीत, ऑनलाईन क्लासेस जे सुरू आहेत तेच सुरू राहतील, हे इथे सर्व विद्यार्थी मित्रांनी लक्षात घ्यावायचं आहे. कारण महाविद्यालय चालू केल्या सर्वात महत्त्वाची अडचण उभी राहणार आहे ती म्हणजे बस सेवा, कारण अनेक विद्यार्थी आजही अपडाऊन करतात तर अशा विद्यार्थ्यांना बस सेवा उपलब्ध होणार नाही, म्हणून महाविद्यालय सध्या 1 जानेवारीपर्यंत तरी चालू होणार नाहीत, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यांनी यावर्षी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं आहे त्यांना जर आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये PG ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांनी लवकरात लवकर आता या ॅडमिशनसाठी सुरुवात करावी, कारण 17 नोव्हेंबरपासूनच प्रवेश अर्ज ऑनलाईन विद्यापीठाच्या admission.sgbau.ac.in या वेबसाईटवर अवेलेबल झालेले आहेत. विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज भरायचा आहे आणि त्याची प्रिंट काढून ती बाय पोस्ट विद्यापीठामध्ये पाठवायची आहे. त्यानंतर तुमचा मेरिट लिस्ट लागेल आणि ज्या विद्यार्थ्याचं नाव येईल त्यांना त्या त्या तारखेला जाऊन आपले डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत आणि ॲडमिशन घ्यायचं आहे. त्यामुळे अंतिम वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर हा PG प्रवेशाचा फॉर्म भरावायचा आहे. तसेच अत्यंत महत्त्वाची एक सूचना मी इथे देऊ इच्छितो की एक सुवर्णसंधी सर्वच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झालेली आहे, ती म्हणजे MBA CET असते, मात्र जे विद्यार्थी MBA CET परीक्षा देऊ शकले नाही मात्र अर्ज भरला होता अशा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे, कारण असे विद्यार्थी सुद्धा MBA प्रवेश घेऊ शकणार आहेत. ही अत्यंत सुवर्णसंधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झालेली आहे, मात्र ही संधी फक्त YCM साठीच आहे, हे इथे महत्त्वाचं लक्षात घ्यावं. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची MBA जी प्रवेश प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर CET जरी दिलेली नसेल तरी MBA प्रवेश घ्यावायचा आहे. यानंतर महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, अनेक तज्ज्ञ व्यक्तींकडून असं म्हणणं होतं की 10वी 12वीच्या परीक्षा सुद्धा यावर्षी ऑनलाईनच घ्याव्यात, मात्र 10वी 12वीच्या परीक्षा ऑनलाईन घेणं खूप कठीण आहे असं स्वतः शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलेलं आहे. त्यामुळे शक्यतोवर 10वी 12वीच्या परीक्षा ऑनलाईन होणार नाही हे सुद्धा निश्चित झालेलं आहे. तर धन्यवाद मित्रांनो, जे काही महत्त्वाचे अपडेट्स
होत्या त्या सर्वच मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून दिलेल्या आहेत. तरीसुद्धा काही अडचणी असतील तर नक्कीच मला इंस्टाग्रामला मेसेज करा. मनपूर्वक धन्यवाद.